त्याच त्याच चवीला कंटाळलेल्या खवय्यांसाठी उत्कृष्ट चवीची दररोज मेजवानी आपल्या सर्वांच्या आवडत्या सिंधुदुर्ग किनारा हॉटेलमध्ये। ठाण्यामध्ये 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग किनारा हॉटेल आता असलदे या गावात अगदी निसर्गरम्य ठिकाणी नॉन एसी, ओपन एसी फॅमिली हॉल, एसी बोटीत बसून जेवणाचा आनंद, प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि प्रशस्त टॉयलेट, चहा, नाश्ता, जेवण यासह मालवणी, त्याचबरोबर मुगलाई, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन अशी भरपूर व्हरायटी आजच भेट द्या आणि अनुभव घ्या एका अनोख्या निसर्गरम्य मेजवानीचा। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा, मुंबई गोवा हायवे, असलदे पेट्रोल पंपाजवळ असलदे। संपर्क 8624-85-94-49 आणि 8624-90-94-49। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा। चौकुळी येथील रामचंद्र उर्फ भाऊ जाधव यांच्या घराच्या मागे 50 मीटरवर म्हशी बघायला गेले असताना बिबट्याने उडी मारली, त्यामुळे भाऊ जाधव यांना डोक्याला जखम झाली। त्यानंतर आरडा ओरड केल्यानं बिबट्या पळून गेला। ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। चौकुळी येथील रामचंद्र प्रकाश जाधव उर्फ भाऊ जाधव यांच्या घराच्या मागच्या बाजूला त्यांच्या 2 म्हशी बघायला गेले असताना पाठीमागे 50 मीटरवर बिबट्याने झडप घातली। या जाधव यांनी दुसरीकडे उडी मारल्यानं भुवयांच्या मध्ये दगड लागला, त्यामुळे ते जखमी झाले। आरडाओरड केल्यानं बिबट्या पळून गेला। यानंतर जखमी झालेल्या भाऊ जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आंबोली आरोग्य केंद्रात रात्री 10 वाजता दाखल केलं। या ठिकाणी उपचार केले। यावेळी वनक्षेत्रपाल विद्या घोटके, वनपाल अमोल पटेकर, भिंगारी, दिवे तसेच सर्व वन विभाग स्टाफ उपस्थित होते। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात चौकुळ ग्रामस्थांनी मागणी केली आहे। नेहमीप्रमाणे भाऊ जाधव आपल्या गुरांच्या शोधात घराच्याच मागे एक डोंगर आहे त्या ठिकाणी गेले होते। आता आपल्याला ते त्याच ठिकाणी घेऊन जात आहेत ज्या ठिकाणी काल त्यांच्यावरती रात्री 9:15 सुमारास बिबट्याकडून हल्ला झाला होता। अर्थात या हल्ल्यामागची कारणं शोधणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे। वन्यप्राणी आणि मनुष्य यातील जो वाढता संघर्ष आहे त्याची कारण मीमांसा सुद्धा करणं गरजेचं बनलं आहे, अन्यथा हा संघर्ष विकोपाला जाऊ शकतो आणि मनुष्य प्राण्याला जेवढी हानी पोहोचू शकते तेवढीच वन्य प्राण्यांना हानी पोहोचू शकते, जे पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतो। गावड्याने ज्यावेळी सांगितले त्यावेळी त्यांच्यानी बघून गेले त्या डोंगरात त्यांना दिसलो त्या टॉवरकडे टॉवरकडे त्या दिवसपर्यंत वर होतो समोर तिथे बघा नाही सर ते म्हणतात हसून वाघ असो इकडे असून धावत येलो विसकलेला का इकडे ह्या विसकलेला सत्ता थोडेसर ते घ्या लागलेले होते हे स्पॉट होते हे स्पॉट पुन्हा तो त्या ह्याच्याकडे येऊन गेलो आणि मशीनची घंटा वाजता ती हई येते वाट आणा ती यायची वाट असते पेरा पेरणी बुडी जाऊन म्हशी असते का जाऊया हळूहळू
पांडुरंग गावड्यांनी ज्यावेळी सांगितल्यानी त्यावेळी त्यांच्यानी बघून गेले त्या डोंगरात त्यांना दिसलो त्या टॉवरकडे टॉवरकडे त्या दिवसपर्यंत वर होतो समोर तिथे बघा नाही सर या स्पॉटवरती ना मी पडलो माझ्या एवढी मान आणि त्याच्यानंतर ना मी धावत धावत इकडे गेलो धावत येऊन मी हे बसलो ठिकाणी बसलो त्यांच्यानी सकाळी पंचनामा केले ना त्यावेळी त्यांच्यानी पुन्हा वाघ घेतो मी त्या स्पॉटवर ते म्हणतात त्याच्यानंतर हे येऊन तू इसकून गेलो त्या रक्त पडलेला ओके रक्त पडलेला रात्री आणि ते म्हणतात हसून वाघ असो इकडे असून धावत दिलो विसकलेला का इकडे ह्या विसकलेला सत्ता होते सर ते ह्या लागलेले होते हे स्पॉट होते हे बघा हे स्पॉट म्हणतो पुन्हा तो त्या ह्याच्याकडे येऊन गेलो मी माझी गुरा पावणे साडेआठच्या दरम्यान आणूक गेलेलं त्यावेळी मी दोन तीन गुरांका गोठ्यात घेऊन गेलं आणि त्याच्यानंतर मी त्या वरच्या डोंगरात घंटा वाजता म्हणून मशीनची मी गेले तर तो बिबटो खय होतो तो मला माहीत नाही पण माझ्यावर त्यांनी हल्लो केल्यानंतर त्याच्यात मी काय ते काय मिळाल नाही मी उडी मारले त्यावेळी माझ्या डोक्यात नॉर्मल जखम झाली पण आमच्या घरापासून जवळजवळ 200 मीटर अंतरावरच गुरा होती किती वाजता ती ही पावणे साधारण 9:15 घटना संध्याकाळी 9:15 आणि गेल्या आता जवळजवळ एक महिन्यात जवळजवळ फॉरेस्ट डिपार्टमेंटनी गुरांचे वाघांना हल्ले केलेले जवळजवळ 60-65 जनावरं झालेली असा हे अगोदर ह्या जवळजवळ 200-400 मीटरच्या अंतरातच गावरानं मधीच मारलेली असतात आजपर्यंत जनावरं आणि आता जवळजवळ खासकिलवाडो म्हणजे आमचं प्रॉपर घर खासकिलवाडे आणि आता मनुष्य वस्तीत हे वाघ येऊन वावर चाललेलो असा हां तर वनविभागाने याचा काय तर व्यवस्थेत ह्या करतो संरक्षणा लोकांच्या संरक्षणासाठी आणि परवा 8 दिवसापूर्वी ते आमचे अध्यक्ष वनविभागाचे पांडुरंग गावडे यांनी त्यांना समक्ष त्या सड्यावर त्यांना वाघ दाखवलेलं होतं आणि त्या ठिकाणी आता जवळजवळ हे वाघ 4 दिवसात पुन्हा हे हल्लो केले तो वाघ खायचं होतो पटेरी होतो पटेरी वाघ नाही बिबटो वाघ होतो आणि आज सकाळी त्यांच्यानी बघितल्यानी ज्या ठिकाणी मी जवळजवळ 100 मीटर पुढे येऊन मी बसले ना मला ज्यावेळी डोक्यात माझ्या जखम झाली त्यावेळी आणि ते 2-3 रक्ताचे स्पॉट पडलेले होते त्या ठिकाणी त्यांच्यानी प्रत्यक्ष पाहणी करून स्वतः सांगितलेली पोलिसांना की बा पुन्हा ह्यो वाघ वास घेऊन गेलो रक्ताचो का आणि ती ओरखडे असत ना ते तुम्ही आता बघतल्या तर तुमका मी दाखवू शकतो त्या ठिकाणचं स्पॉट आता मनुष्य वस्ती दिलेलो त्याच्यामुळे आता फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर योग्य ती कारवाई करू होई का हां पैसे वगैरे मिळतं ती गोष्ट नाही पण माणसाचं जीवितहानी झाली तर भयंकर त्याच्या कुटुंबात त्रास होतो का फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याप्रमाणे पैसे देतात पैशात का व्हॅल्युएशन नाही हां माणूस आता ह्या राहावं पाहिजे सेफ्टी राहण्याचे आता चान्सेस गेलेले आहोत कारण एकंदरीत वाघ ह्याच्या अगोदर हल्ले करी होते ते जनावरांनीच करी होते रानात हां आणि जनावरांका काय ठेवतले हो आत्ताच्या ह्या 2-4 दिवसात प्रत्यक्ष गौरेडे मारलेले आहोत त्या वाघाने हां मग जनावरांची कसली घेऊन बसल्या तुम्ही या त्याच्यावर आता योग्य तो उपाय हो गयो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्हचं युट्यूब चॅनल.